आज आपण इस्लामपूर येथे म्हणजे जिल्हा सांगली तिथं कृषी तीर्थ फार्मर्स फूडचं कंपनी आहे आणि त्याचे जे संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते आहेत मारुतीराव जाधव. आज आपण फुमणीविषयी माहिती घेणार आहोत. फुमणी ही जी कीड आहे ती फक्त ऊसावरच येते असं नाही तर प्रत्येक शेतपिकावर फुमणीचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि हा प्रादुर्भाव जर आपल्याला कमी करायचा असेल तर बरेचसे शेतकरी रसायनाचा वापर करतात पण रसायनाचा वापर हा तात्पुरता असतो. त्याच्यावर जर परमनंट सोल्युशन जर आपल्याला करायचं असेल तर ते वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटने परमनंट सोल्युशन म्हणजे परमनंट इलाज आपल्याला दिलेला आहे. हा इलाज कोणता आहे याची माहिती आपण मारुतीराव जाधव यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर आता फुमणीचा प्रादुर्भाव प्रत्येक पिकावर वाढत चाललेला बरेचसे शेतकरी रसायनांचा वापर करतात आणि हे रसायन महाग पण आहेत आणि बरेच शेतकरी सांगतात की परत परत मारा लागतात म्हणजे तात्पुरता इलाज आहे तर याला परमनंट इलाज करता येईल का? ज्यावेळेला फुमणी ऍक्च्युली नुकसान करायला सुरुवात करते त्यावेळेला काय करायचं तर त्यावेळेला आपण बरेच जण काय शेतकरी त्याला म्हणजे क्लोरोथायरिपॉस सोडतात रासायनिक सोडतात काही जण त्याच्यापेक्षा महाग असणार लिसिंटासारखं कीटकनाशक सोडतात परंतु त्याच्यामध्ये अडचण एक होती की अनेक जे प्रॅक्टिस आहे ते 4.5 फुटाची सरी आहे मोठी सरी आणि त्याचा बद मोठा असल्यामुळं मी त्या राहते कुठं तर त्या उसाच्या बुंदेच्या खाली तिथं राहते आणि लोक औषध सोडतात सरीमध्ये आणि त्यामुळे तिथपर्यंत त्या होणीपर्यंत रासायनिक औषध पोहोचत नाही आणि हे जे औषध आहे हे स्पर्शजन्य आहे बरेचसे औषध जोपर्यंत ते औषध होणीच्या शरीरात जात नाही शरीराला स्पर्श करत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही आणि त्याचा परिणाम 4-7 दिवस टिकतो तोपर्यंत बऱ्याच वेळा होणी त्या औषधाचा जो स्मेल येतो वास येतो त्याच्यामुळे काही वेळेला होणी खोल पण जाते 1.5 फुटापर्यंत खाली खोल जाते औषधाचा स्मेल कमी झाला कुणावर नुकसान करायचं रासायनिक पद्धतीने करायचं म्हटलं तर त्याला 5,000 रुपये पासून 10,000 रुपये पर्यंतचा खर्च आहे होणी नियंत्रणाचा तरी पण त्याची गॅरंटी राहत नाही कव्हर होत नाही. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून वसंतदादा शुक्र इन्स्टिट्यूटचं जे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या ज्या प्रमुख सुधा बोडके मॅडम तर याच्यावर त्यांनी एक रामबाण उपाय शोधला की या जैविक पद्धतीनं कंट्रोल करू शकतो. आता रासायनिक आणि जैविक मध्ये फरक काय राहतो तर जैविक हे कल्चर आहे आपण त्या जमिनीमध्ये सोडलं तर ते कोट्यावधी संख्येनं वाढत जातं मल्टिप्लाय होत जात आणि त्यामुळे ते आपली सहज ओल जर जमिनीमध्ये साधारण ओल असेल तर त्या होमणीपर्यंत सहजरित्या किती होमणी खोल गेली कुठे असेल तर जमीन शेतामध्ये पूर्ण शेतामध्ये याचे जीवाणू जे आहेत ते वाढत जातात. तुम्ही दोन प्रकारचे वायरचे कर वापरताय की दोन प्रकारचे वायरचे कर कोणते आहेत ते दोन प्रकारचे का वापरायचे आता याच्यामध्ये दोन प्रकारचे एक म्हणजे हे बीव्हीएम आहे आता पहिल्यांदा आपण बीव्हीएम समजून घेऊया. बीव्हीएम म्हणजे बिव्हेरिया पी म्हणजे वर्टिसिलिन आणि एम म्हणजे मेटारायसिन तीन घटक एकत्र असणारे याचे कन्सॉर्सी आहे तर याच्यामध्ये या बीव्हीएमचा उपयोग असा होतो की रुंगडी किडीची अंडी लहान अवस्थेतल्या पहिल्या दोन अवस्थेतली अळी त्या सगळ्याचं म्हणजे समूळ नष्ट करण्याचं काम हे बीव्हीएम करतं. कारण हे 1 लिटर 2 लिटर आपण 1 एकरामध्ये सोडतो म्हणजे 15 लिटरच्या पंपाला सर्वसाधारणपणे 150 मिली घेतलं तर 12-13 पंप होतात 1 एकरसाठी पुरेसे आणि त्याचं जर ड्रिंक्सिंग केलं उसाच्या मुळाच्या भीतर तर ते संपूर्ण क्षेत्रामध्ये कोट्यावधीमध्ये संख्या वाढत जाते आणि त्या याच्यावर उमणीच्या शरीरामध्ये प्रवेश करते उमणीच्या शरीरावर ही बुरशी वाढते आणि पहिल्यांदा उमणीची डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होती. डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब झाली उमणी खायचं थांबती ते नुकसान करायचं मुळं जे खात असते ते थांबते आणि हळूहळू काळे पडून 8-10 दिवसामध्ये ती मरून जाते जमिनीतच मित्रपुरुषी हे कधी तुमचं उमणीचं तुम्हाला लक्षात आलं आपल्या शेतामध्ये होमणीचा प्रादुर्भाव झालाय किंवा व्हायच्या अगोदर सुद्धा तुम्ही जून जुलै मध्ये शक्यतो होमणीचा प्रादुर्भाव चालू त्यावेळेला प्रिकॉशनरी म्हणून जरी तुम्ही मारलं अगोदर 2 लिटर तरी सुद्धा पुन्हा तुमचं 526 रुपये मध्ये 2 लिटरचे 526 लिटर आहे एवढं लिटर आहे 526 रुपये मध्ये 1 एकरची होमणी तुमची पूर्ण कंट्रोल होते. जर तुमच्या याच्यातून हे तुमचं वेळेत झालं नाही आणि
हुंडी मोठी झाली या कारण अंगठ्यासारखी झाली आताच्या अंगठ्यासारखी तर ती ह्या बीव्हीएम न कंट्रोल होत नाही मग त्याच्यासाठी ईपीएल लागते आणि बीव्हीएम कसं आहे तिथल्या तिथं वाढणारी आहे ईपीएल च्या बाबतीत ईपीएल म्हणजे काय तर एंटरोपॅथोजेनिक निमॅटोड्स आहे पण हे निमॅटोड लोकांचा समज असा आहे की काही निमॅटोड हानिकारक आहेत गाठी करतात पण हे निमॅटोड हे पिकाला उपयुक्त आहेत म्हणजे मित्र 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 निमॅटोड आहेत ते हुंगणी किडीसाठी फक्त उपयुक्त असणार आहे आणि हे काय करतात तर ह्याच खाद्य जे आहे मेन हुंगणी किड हेच खाद्य आहे आणि हे शोधत जातात समजा आपण औषध जे आहे निमॅटोड जे आहे ते डोळे दिसत नाही सूक्ष्मदर्शनात कधीच बघावं लागतं लहान असतात लहान असतात ते उमणी किडीला शोधत जातात जिथं आहे उमणी किड तिथं शोधून तिच्या शरीरात प्रवेश करून मात्र त्याच्या बीव्हीएम पेक्षा जलद हालचाल होते आणि किड लवकर नष्ट होते म्हणजे ते उमणीला शोधत जातात हे त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्याच्यासारखं सेम आणि एक एक सिस्टीम त्याचे डिस्टर्ब करून टाकतात त्यामुळे ऐकलं की त्या निमॅटोडच्या शरीरामध्ये काही बॅक्टेरिया असतात असं काय आहे आहे आपल्याला जेव्हा आपण शेतामध्ये वापरू तेव्हा ते कसं काम करतात ते एक खूप इंटरेस्टिंग आहे की जेव्हा आपण याचा ड्रेंचिंग करू तेव्हा हे सूत्रकृमी कुंभीच्या अळीला शोधत जातात गेले की त्या किडीच्या शरीरावरती छोटी छोटी छिद्र असतात किंवा तोंडावाटे ते आत प्रवेश करतात आणि एकदा आत गेले की काय करतात की आतमध्ये गेले की तिथं त्यांच्या पोटामध्ये सूत्रकृमीच्या पोटामध्ये एक जीवाणू असतो कुठला फोटर अब्डस नावाचा ते जीवाणू म्हणजे हानी करणारे असतात कुणाला अळीला अळीला बाहेर कसे पडतात मग हे सूत्रकृमी पोटामध्ये गेला की ते काय करतात की ते ओमिट करतात तो जीवाणू त्या अळीच्या शरीरामध्ये आणि मग ते जीवाणू काय करतात की तिथं वाढायला लागतात आणि वाढत असताना वेगवेगळे टॉक्सिन तिथं सोडतात आणि ते टॉक्सिन सोडल्यामुळे काय होतं की जे काही पोटात गट आपण म्हणतो आतडे म्हणतात छोटे छोटे तर त्या आतड्यांमधले जे सेल्स असतात तर ते मारायचं काम जे आहे अळीचे आतड्याचे अळीच्या आतड्याचे काम ते बॅक्टेरिया करतात आणि मग ते काय होतं की ते आतडे मेल्यामुळे निमॅटोडला फूड मिळतं प्रोटीन फूड मिळतं आणि मग ते त्याच्यावरती ते निमॅटोड वाढायला लागतात म्हणजे एक सूत्रकृमी एका अळीमध्ये गेला तर लाखोच्या संख्येमध्ये तिथं सूत्र एकरी एक लिटर आपल्या 525 रुपये किंमत आहे 525 आम्ही शिफारस कशी करतो की बाबा अगोदर तुमची उमणी लहान आहे तर ते 2 लिटर सोडा आणि त्याच्यातून समजा काही उमण्या मोठ्या झाल्या असतील अगोदरच्या तर त्या ईपीएल नंबरतील 8 दिवसानंतर 1 लिटर ईपीएल सोडा खूप चांगला रिझल्ट आहे 1050 रुपये येतो आता कसं आहे की जर तुमचं जमिनीमध्ये तुम्ही वातावरण तसं ठेवलं म्हणजे जास्तीत जास्त सेंद्रिय ठेवलं तर हे राहतात जर तुम्ही जास्त रासायनिक खतांचा वापर तणनाशकांचा वापर केला जमिनीमध्ये तर हळूहळू संख्या पण मग कमी होऊ शकते त्यामुळे पुन्हा पुढच्या वस्तू तुम्हाला घालावं लागतं जर तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे तास वगैरे केलाय तुम्ही पाचक न पेटवता तसं ठेवलंय सेंद्रिय कर्म चांगला आहे तुमचा जिन्नस चांगला आहे अशा परिस्थितीमध्ये हे वाढत राहतात पण जर तुमचा तणनाशकाचा तुम्ही 3-4-5 वेळा उपयोग केला जास्त रासायनिक खताचा उपयोग केला तर मग मात्र याची संख्या कमी होते आणि शक्यतो गुण असेल ज्या वेळेला वातावरण ढगाळ वातावरण आहे आणि टेम्परेचर कमी आहे त्यावेळेला अशा वातावरणामध्ये साधारण बारीकसा पाऊस आहे अशा वातावरणामध्ये ह्याचं डेव्हलपमेंट जे आहे मल्टिप्लाय होण्याची बुरशीची किंवा एम्बायडोडची मोठ्या प्रमाणात असते आणि त्यावेळेला खरं चांगला अतिशय रिझल्ट येतो अगदी कडक उन्हामध्ये रिझल्ट एवढा येत नाही लहान ऊस असेल नुकतीच तुम्ही रोप लागण केली आहे किंवा काढी लागण केली आहे उमणी झाल्या 1-3 महिन्यापर्यंत 4 महिन्यापर्यंत ऊसाला तुम्ही पंपानं घालणं चांगलं पंपानं घातलं तर तुम्हाला 100% रिझल्ट येतो त्याचा काढून प्रधान लावायचे आणि पुढचा म्हणजे जर तुम्हाला आज जात आहे तर जसे ऊस मोठा आहे आणि उमणीचा प्रभाव आला ड्रीप असेल तर ड्रीप न सोडू शकता आणि जर ड्रीप पण नाही आणि ऊस तर मोठा झालाय आणि नुकसान तर चाललंय बेट पडायला लागले उमणी पडून फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यावेळेला
पाट पाणी आलं तुम्ही एक बॅरेल मध्ये करून तुटी करून पाट पाण्यात सुद्धा सोडू शकता. तर त्याची टक्केवारी रिझल्टची त्या प्रोसेसला कमी राहते. एक सारखं औषध स्प्रेड हे जर आम्हाला घ्यायचं असेल तरी कुठं मिळेल? दोन पर्याय आहे. तुमच्या जवळच्या साखर कारखान्याकडं एक उपलब्ध होऊ शकतं. जर तात्काळ तुमच्या गोष्टीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने तर त्या ठिकाणी तुमच्या कारखान्याकडे हे उपलब्ध होऊ शकतं. नसेल तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट माजरी बुद्रुक या ठिकाणी हमखास मिळतं. शनिवार रविवार सुट्टी असते, तिथं दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार, इतर वेळेला 11 ते 5 मध्ये उपलब्ध होतं. आणि आमच्याकडे इतर प्रसिद्धीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी इस्लाम या ठिकाणी पण हे उपलब्ध आहे. त्याच रेटमध्ये आम्ही देतो. आणि आमचं व्यवसाय पेक्षा किंवा इतर कारखान्यापेक्षा सुद्धा सेवा अजूनही काही की आम्ही एसटी पार्सलद्वारे पूर्ण महाराष्ट्रभर देतो. म्हणजे तुमच्या अगदी औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, बीड, अगदी तेलंगणापर्यंत आम्ही दिली पार्सल सेवा. तुमची आहे पार्सल सेवा? पार्सल पाठवून नाही पाठवतो. कोणच पाठवतो? पार्सलचा खर्च कोणी मागवण्याचा? पार्सलचा खर्च ज्यावेळी शेतकरी तिथं पार्सल सोडवून घेतोय तिथं डेप होतो त्यावेळी टोपे पार्सल आम्ही केलेलं असतंय. तिथून पैसे भरले तर चालतंय. आणि आमचं जे आहे त्या प्रॉडक्टचा जो पैसे आहे किंमत आहे ती आम्हाला फोन पे गुगल पे द्वारे शेतकरी पाठवतो. तुमची किंमत जी वेज आहे ती तुम्ही हे जे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट उसावर काम करणार आहे त्यांची आमचा समज असा होतो की हे जी जैविक औषधं आहेत कोणीला कंट्रोल करणारी ती फक्त उसावर चालतात असं नाही. हे सगळ्या पिकावर चालणारे औषध हे जे कसं हे व्यवसायचे जे प्रॉडक्ट आहेत सगळे जैविक प्रॉडक्ट आहेत. आता जे 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 प्रॉडक्ट आहेत सगळे सगळ्या पिकाला चालणारे प्रॉडक्ट आहेत सगळे ते फक्त कसं आहे ते आता संस्था साखर कारखानदारीतून आलेली संस्था आहे त्यामुळं त्यांचं जास्त काम उसावर म्हणजे कारखानदारीशी संबंधित आहे त्यामुळं जास्त लोक उसासाठी वापरतात. पण आमच्या प्रसिद्धीत फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत आम्ही आल्यासाठी वापरतोय, हळदीसाठी वापरतोय, भुईमुगासाठी वापरतोय, तुरीसाठी वापरतोय, भाजीपाल्यासाठी वापरतो. जिथं जिथं जे ज्या कमर्शियल पिक आहे त्या सगळ्या पिकांना मी हे प्रॉडक्ट वापरतोय आणि रिझल्ट एकदम छान रिझल्ट आहे.